अंमली पदार्थ गांजाची विक्री करणारे दोन इसम जेरबंद करून 61 किलो गांजा जप्त करत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहराने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पोलीस नायक विशाल भास्कर देवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जाधव मळा जकात नाक्याचे बाजूला आडगाव शिवार नाशिक येथे काही इसम त्यांच्या ताब्यातील वॅगनर कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस पथक यांनी आडगाव शिवार येथे महेंद्र कंपनीची वेरोटा कार हिच्यामध्ये गांजा ठेवत असताना दोन इसम नामे राशीद गुलाब मंसुरी आणि प्रितीश आनंदा जाधव आडगाव जकात नाक्यामागे आडगाव शिवार नाशिक यांना शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 61 किलो 140 ग्राम वजनाचा गांजा, सदृश अंमली पदार्थ, 2 मोबाईल फोन, 2 कार असा एकूण 14,53,680 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. नमूद इसमांना ताब्यात घेऊन पुढील तपासाकामी आडगाव पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असून त्याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी माननीय श्री जयंत नाईक नवरे पोलीस आयुक्त नाशिक शहर, विजय खरात पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर, श्री वसंत मोरे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विजय ढमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, किरण शिरसाट, प्रवीण कोकाटे, पोलीस हवालदार नाझीम पठाण, प्रदीप मसदे, योगीराज गायकवाड, शरद सोनवणे, रामदास भडांगे, कविश्वर खराटे, धनंजय शिंदे, पोलीस नाईक विशाल देवरे, अण्णासाहेब गुंजाळ अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.